Hello everyone, good morning all of you. Welcome to the session of business studies. Today we are going to study this concept from business services, that is e-banking. Okay, in last session we have already discussed the banking system. Okay, then the types of banks, then the functions of commercial banks. Okay, so apan atta paryanta banking system kay ahe, okay, he apan baghitlela ahe baryapaiki. Then banking system je ahe, the banking system kontya kontya types madhe categorized keleli ahe he sudha apan baghitlela ahe. Okay, then apan atta just recently last session madhe apan kay baghitlo hoto, tar apan functions of commercial बँकिंग आपण बघितलं होतं. ओके, त्याच्यामध्ये फर्स्ट फंक्शन काय होतं, तर ते होतं ऍक्सेप्टन्स ऑफ डिपॉझिट्स. ओके, इट मीन्स ज्या लोकांकडे सरप्लस मनी अवेलेबल आहे, ओके, आपण दरवेळेला आपलं जे इन्कम असतं मंथली इन्कम, त्यामधले आपण काही पैसे जे असतात ते आपण सेव्ह करतो, आपण सेफ म्हणून ठेवून देतो. ओके, सो बरेचसे लोक जे आहेत ते, तर तुम्ही हे सुद्धा बघितलं की आपल्याकडे काही अकाउंटचे टाईप्स आहेत, त्यामध्ये करंट अकाउंट आहे, तुमचं सेव्हिंग अकाउंट आहे आणि तुमचं फिक्स्ड डिपॉझिट अकाउंट आहे. ओके, करंट अकाउंटला तुमचे जर पैसे असतील तर तुम्हाला त्याच्यावरती कोणत्याही प्रकारचा इंटरेस्ट मिळत नाही. सेव्हिंग अकाउंटला तुमचे जर पैसे असतील तर तुम्हाला त्याच्यावरती इंटरेस्ट वगैरे मिळतो, फार मिनिमम असतो, पण तुम्हाला काहीतरी रिटर्न्स मिळतात. ओके, आणि तुमचं फिक्स्ड डिपॉझिट अकाउंट जे आहे, त्या फिक्स्ड डिपॉझिट अकाउंटला आपल्याला एक फिक्स्ड इंटरेस्ट रेट जो असतो तो आपल्या अमाऊंटवरती मिळत असतो. 10% असेल, 8% असेल, 12% असेल, डिपेंड्स. ओके, ज्या प्रकारची बँक असेल त्या प्रकारे तो इंटरेस्ट रेट जो आहे तो तुम्हाला ऑफर केला जाईल. सो या ज्या गोष्टी आहेत, देन आपण बघितलं होतं की तुमचं लोन. ओके, आता आपल्याकडून जे बँकेने पैसे घेतलेत किंवा आपण जे बँकमध्ये पैसे ठेवलेत सेव्ह करून किंवा सेफ म्हणून, ते पैसे तसेच जर बँकने त्यांच्या लॉकरमध्ये ठेवून दिले तर ते पैसे वाढणार आहेत का? ओके, तर नाही. मग त्यासाठी बँकिंग सिस्टीम काय करते, तर ते आपण जे पैसे सेफ म्हणून ठेवलेत, ओके, ते पैसे इतर लोकांना, ज्या लोकांना गरज असेल त्या लोकांना ते पैसे लोन म्हणून दिले जातात आणि त्याच्यावरती मग इंटरेस्ट बँक चार्ज करते. ओके, म्हणजे आपल्याकडून जर बँक 10% इंटरेस्ट घेत असेल, ओके, तर जो इन्व्हेस्टर आहे ज्याने ते पैसे सेफ म्हणून ठेवलेत त्याला बँक इंटरेस्ट जो देणार आहे तो 6% किंवा 7%ने इंटरेस्ट दिला जाणार आहे. आणि हा मधला जो डिफरन्स आहे तो मधला डिफरन्स हा बँकसाठी काय असतं, तर ते असतं इन्कम. ओके, सो ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या तुमच्या बँकिंग सिस्टीममधल्या सगळ्यात, हे दोन फंक्शन्स जे आहेत, ही दोन फंक्शन्स तुमच्या बँकिंग सिस्टीमची सगळ्यात इम्पॉर्टंट फंक्शन्स आहेत. ओके, की ज्याच्यावरती तुमच्या बँकिंग सिस्टीमचं इन्कम जे आहे हे डिपेंड असतं. ओके, आणि मग आपण रेमिटन्स ऑफ फंड किंवा इतर ज्या गोष्टी आहेत हे आपण चेक फॅसिलिटीज, अलाइड सर्व्हिसेस, या सगळ्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये बघितल्या होत्या. आता ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, ह्या सगळ्या गोष्टी जर आपण एक साधारण 12 to 15 years जर मागे गेलो, ओके, म्हणजे तो जो पिरियड आहे तो मी स्वतः बघितलेला आहे, त्या पिरियडमध्ये मी स्वतः ट्रान्झॅक्शन्स केलेले आहेत. सो मला चांगलं माहिती आहे की बिफोर 12-15 years हे बँकिंग सिस्टीम जे आहे, हे बँकिंग सिस्टीम तुम्हाला त्या ठिकाणी पर्सनली जाऊन करायला लागत होतं. ओके, तुमची FD जी आहे हे तुम्हाला बँकमध्ये जाऊन तुम्हाला करायला लागत होती. ओके, लोनसाठी तुम्हाला बँकमध्ये जायला लागत होतं. ओके, तुम्हाला पैसे ट्रान्सफर करायचे असतील, तुम्हाला पैसे काढायचे असतील, तर तुम्हाला त्या पर्टिक्युलर बँकमध्येच जायला लागत होतं. ओके, आणि आपण जर बघितलं, तुम्ही आजही बघा की तुमची जी SBI आहे, स्टेट बँक ऑफ इंडिया, त्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या बाहेर तुम्ही जर बघितलं तर खूप मोठी अशी लाईन लागलेली असते. ओके, ती लोकं जी आहेत ती लोकं एकतर पैसे डिपॉझिट करायला आलेली असतात किंवा ती पैसे काढायला आलेली असतात. ओके, आता ही सगळी जी सिस्टीम आहे, या सगळ्या सिस्टीममध्ये, बँकिंग सिस्टीममध्ये एवढे फंक्शनिंग किंवा एवढे फंक्शन्स आहेत आणि त्या प्रत्येक फंक्शनसाठी एवढी लोकं त्या ठिकाणी गर्दी करतात. ओके, आता ही जी गर्दी आहे, ही गर्दी कदाचित कमी करण्यासाठी बँकिंग सिस्टीमने काही थोडंसं इनोव्हेशन्स आणले असतील
किंवा त्यांनी स्वतःचं फंक्शनिंग जे आहे हे थोडंसं त्यांनी मॉडर्न केलं असेल. ओके, तर ते फंक्शनिंग कसं मॉडर्न केलं आहे? ओके, ते फंक्शनिंग कसं मॉडर्न केलं आहे? तर विथ दी हेल्प ऑफ ई बँकिंग. ओके, आता ई बँकिंग म्हणजे काय? ई स्टँड्स फॉर इलेक्ट्रॉनिक. ओके, जसं आपलं तुमचं जे आहे इंटरनेट असेल, ओके, तुमचा ई बिझनेस आहे, ई कॉमर्स आहे, हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत तसंच इथे ई बँकिंग. ओके, आता ई बिझनेस अँड ई कॉमर्स मध्ये नक्की काय असतं? तर जो बिझनेस, ओके, जो बिझनेस विथ दी हेल्प ऑफ तुमचं कॉम्प्युटर, ओके, किंवा तुमचं इलेक्ट्रॉनिक कुठलंही मेडियम जे असेल ते यूज करून ज्या वेळेला आपण आपला बिझनेस कॅरी करत असतो तेव्हा त्या बिझनेसला काय म्हणतात? ई बिझनेस. ओके, आता या ठिकाणी आपण काय बघतोय? तर ई बँकिंग. आता ई बँकिंग म्हणजे काय? ज्या ठिकाणी आपण इलेक्ट्रॉनिक अप्लायन्सेस यूज करून आपण बँकिंग सिस्टीम जी आहे ती आपण रन करत असतो किंवा बँकिंग सिस्टीमचं जे फंक्शनिंग आहे ते आपण रन करत असतो. ओके, सो याच्यामध्ये आपण जेव्हा बघतो ई बँकिंगमध्ये हे ATM आहे, हे तुमचं POS आहे, EDI आहे, ओके, देन तुमचं NEFT आहे, RTGS आहे, देन तुमचं IMPS आहे, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या ई बँकिंगमध्ये येतात. ओके, तर ई बँकिंग इलेक्ट्रॉनिक बँकिंग इट मीन्स वॉट? आपण काही वर्षापूर्वी जर बघितलं असतं तर आपल्या सिटीमध्ये आपण ज्या एरियामध्ये राहतो त्या एरियामध्ये तुमच्याकडे फर्स्ट थिंग म्हणजे ATM फॅसिलिटी बिलकुल नव्हती. ओके, ATM फॅसिलिटी बिलकुल नव्हती. सो यासाठी आपल्याला काय करायला लागायचं? तर आपल्याला पैसे काढण्यासाठी, इट मीन्स टू विड्रॉ युअर फंड्स, टू विड्रॉ मनी, आपल्याला आपल्या अकाउंटमधून पैसे काढण्यासाठी आपल्याला बँकमध्ये जायला लागत होतं. ओके, आणि काही लोक जी आहेत त्यातली जी तुम्हाला बँकेच्या बाहेर गर्दी दिसते त्यातली काही लोक जी असतात ही पैसे काढण्यासाठी आलेली असतात, काही लोक जी आहेत ती पैसे भरण्यासाठी आलेली असतात, काही लोकांचं काहीतरी वेगळं काम असतं, काही लोक अकाउंट ओपनिंगसाठी आलेली असतात. ओके, मग हे सगळे जे फंक्शन्स आहेत, प्रत्येक जो माणूस बँकेला व्हिजिट करणार आहे त्याचं प्रत्येकाचं बँकमध्ये जाण्याचं जे इंटेन्शन आहे ते डिफरंट आहे. ओके, काही लोकांचं काम अगदी 1 किंवा 2 मिनिटाचं असतं पण त्यांना त्या गर्दीमुळे खूप वेळ लागतो, कळतंय? सो ही जी गर्दी आहे, लोकांचा जो वेळ फुकट जात होता तो थोडासा कुठेतरी टाइम सेव्हिंग व्हावं, ओके, यासाठी या सगळ्या ज्या फॅसिलिटीज आहेत त्या बँकिंग सिस्टीमने इम्प्लिमेंट केल्यात. ओके, आणि लास्ट 10 इयर्समध्येच ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या इम्प्लिमेंट व्हायला सुरुवात झाली, की जेणेकरून आपली बँकिंग सिस्टीम जी आहे ती जेवढी जास्त सिम्पल, ओके, जेवढी जास्त इझी करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ओके, आता ATM आपण बघतो प्रत्येक बँकचं एखादा तरी ATM आपल्या सिटीमध्ये असतं. ओके, किंवा आपल्याकडे ही पण फॅसिलिटी दिलेली आहे. आता फॉर एक्झाम्पल तुमची ॲक्सिस बँक आहे. ओके, आता ॲक्सिस बँक आपण जर बघितलं तर ॲक्सिस बँक तुमच्या दापोलीमध्ये आहे, ओके, चिपळूणमध्ये आहे पण खेडमध्ये नाही. ओके, पण खेडमध्ये काही लोक असे आहेत की त्या लोकांचं ॲक्सिस बँकमध्ये अकाउंट आहे. ओके, आता ॲक्सिस बँकमध्ये अकाउंट आहे त्यांना ऑफकोर्स त्यांना ATM मिळालेलं असणार आहे, तुमचं डेबिट कार्ड की जे यूज करून आपण पैसे विड्रॉ करू शकतो. ओके, जे ATM मशीन असतं त्यामधून आपण पैसे विड्रॉ करू शकतो. ओके, मग आपल्या खेडमध्ये अशी काही लोकं आहेत की ज्यांचं ॲक्सिस बँकमध्ये अकाउंट आहे त्यांच्याकडे ॲक्सिस बँकेचं ATM सुद्धा आहे. मग ATM माझ्याकडे आहे, माझा अकाउंट आहे, पण मी पैसे कुठून विड्रॉ करू? कारण ॲक्सिस बँकचं खेडमध्ये ATMच नाही आहे. तुमच्याकडे जरी ATM कार्ड असेल तरी पण ॲक्सिस बँकचं ATM खेडमध्ये नाही आहे. मग अशा केसमध्ये आपण ते ॲक्सिस बँकचं ATM जे आहे ते आपण इतर बँकच्या ATM मध्ये जाऊन ते आपण स्वॅप करू शकतो किंवा आपण ते इन्सर्ट करू शकतो किंवा ते यूज करून आपण पैसे विड्रॉ करू शकतो. ओके, सो या ठिकाणी काय आहे? तर जे तुम्हाला सांगितलं ना परवा फंक्शन्समध्ये अलाइड सर्व्हिसेस, ओके, इट मीन्स वॉट? आपण इतर बँक्सचे ATMs यूज करून, इतर बँकचे ATMs ATM मशीन यूज करून त्या ठिकाणी आपण इतर बँकचे ATM कार्ड्स यूज करू शकतो. त्या ठिकाणी आपण
पैसे विड्रॉ करू शकतो. ओके, आता सहज जर मला एक 5000 काढायचे असतील किंवा 500 रुपीज काढायचे असतील, फक्त 500 रुपये मला काढायचे, कारण जरी आपल्या अकाउंटमध्ये पैसे असतील तरी आपण शक्यतो मोठी कॅश आपण विड्रॉ करत नाही आणि आपण ती कॅरी करत नाही हल्ली. कारण का? कारण आता हे ओनली बिकॉज ऑफ ATM आपल्याला लगेच पैसे विड्रॉ करता येतात एकदम खूप कमी वेळामध्ये. ओके, सो अशा केसमध्ये लोक जी आहेत ती खूप मोठी अमाऊंट विड्रॉ करत नाहीत. आपण कसं करतो, जेवढे पैसे लागतील तेवढेच आपण विड्रॉ करतो. ओके, आता सपोज मला पर्सनली रुपीज 500 गरज आहे. ओके, आणि जर आपण 15 बिफोरचा आपण जर विचार केला तर मला काय करायला लागत होतं, 500 रुपयासाठी मला बँकेत जायला लागत होतं. ओके, ते बँकेत जायचं, ती स्लिप जी आहे, ओके, ती स्लिप भरायची, त्या सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला भरावी लागते. ओके, तुम्हाला त्या ठिकाणी अमाऊंट टाकावी लागते, त्यात जर काही चूक झाली तर ती स्लिप तुम्हाला परत भरावी लागते. ओके, सो ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या गोष्टी मला आधी 12 to 15 बॅक मला करायला लागत होत्या. ओके, आता मला काय करावं लागतं, जस्ट फक्त तुम्हाला काय करायचं आहे, तुमचं वॉलेट जे आहे ते तुमचं वॉलेट तुम्हाला सोबत कॅरी करायचं आहे, आणि तुमच्या वॉलेटमध्ये हे अशा प्रकारचं ATM असतं. ओके, आता हे ATM जे आहे, या ATM ला आपण बघतो, या ठिकाणी तुमचा ATM नंबर आहे. ओके, त्याच्याखाली तुमचं तुम्ही ज्या दिवशी तुम्हाला ते ATM दिलं गेलंय त्याची डेट या ठिकाणी असते, आणि त्याच्या पुढे आपण जर बघितलं तुमच्या ATM ची एक्सपायरी डेट असते या ठिकाणी. ओके, त्याच्याखाली तुमचं नाव असतं. ओके, देन हे जे इथे दिसतंय सिल्वर, यामध्ये सगळी तुमची इन्फॉर्मेशन असते. ओके, किंवा तुमचा हा आता आपण बघितलं हा त्यांचा एक तो कोड आहे, त्यांचं एक ती आयडेंटिटी आहे IDBI बँकेची. ओके, देन आपण बॅक साईड जर बघितली तर ही जी ब्लॅक स्ट्रीप आहे त्या ब्लॅक स्ट्रीपमध्ये तुमची कम्प्लीट इन्फॉर्मेशन असते, बिकॉज ज्या वेळेला तुमचं ATM स्वॅप केलं जातं तर ते अशा पद्धतीने स्वॅप केलं जातं. ओके, आपण फ्रंट साईडला बघितलं तुमची इथे एक चिप आहे बघा, सिम कार्ड सारखी, त्या सिम कार्ड सारख्या चिपमध्ये सुद्धा त्या ठिकाणी त्यांची इन्फॉर्मेशन जी असते तुमची अकाउंट होल्डरची, ती पूर्णपणे ह्या चिपमध्ये सेव्ह केलेली किंवा इन्स्टॉल केलेली असते. ओके, या ठिकाणी आपण मागे जर बघितलं तर तुमची या ठिकाणी साईन असायला पाहिजे आणि तुमचा या ठिकाणी एक छोटासा एक कोड असतो. ओके, सो ज्या वेळेला तुम्ही बँकिंग ट्रान्झॅक्शन्स करत असता किंवा तुम्ही ATM ला जाता त्यावेळेला तुम्ही काय करता, ही जी पुढे फ्रंट साईडला जी ही सिम कार्ड सारखी चिप आहे ती साईड आपण काय करतो, ATM मध्ये इन्सर्ट करतो. ओके, आता काही ठिकाणी काही ATMमध्ये जस्ट तुम्हाला इन्सर्ट करायचं आहे आणि लगेच ते कार्ड काढून घ्यायचं आहे, काही ठिकाणी आपण बघितलं तर तुम्ही ते इन्सर्ट केलं की ते आतमध्ये राहतं. ओके, आणि तुमची कॅश विड्रॉ करून झाली की मग ते ATM जे आहे ते बाहेर येतं. ओके, सो आत्ता काय झालंय तर आपले जे रुपीज 500 आहेत ते आपण अगदी 2 मिनिटात काढू शकतो ATM मधून. याच्या आधी काय व्हायचं, आपल्याला बँकमध्ये जायला लागत होतं. ओके, सो या ठिकाणी टाइम सेव्हिंग ची जी गोष्ट आहे ती झाली. ओके, देन POS, तर POS म्हणजे काय असतं, पॉइंट ऑफ सेल. पॉइंट ऑफ सेल म्हणजे काय, तर आपण बऱ्याचशा वेळेला आता पेट्रोल पंप असेल. ओके, पेट्रोल पंपमध्ये मी गेलोय. ओके, आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर मला असं समजलं की अरे मला गाडीची टाकी जी आहे ती मला फुल करायची आहे, पेट्रोलची टँक. ओके, आणि आता माझ्या तेवढे पैसे नाही आहेत पण माझ्याकडे ATM आहे. ओके, सो आपण त्या ठिकाणी बघतो की त्या ठिकाणी छोटे छोटे मशीन्स असतात. ओके, आणि ते मशीन्स जे असतात त्या मशीनला साईडला एक स्वॅपर असतो. ओके, त्या ठिकाणी तुमचं हे ATM जे आहे हे असं टाकलं जातं आणि ते स्वॅप केलं जातं. ओके, ते स्वॅप केलं की तुम्हाला सांगितलं ना मगाशी मी की तुमची ही ब्लॅक स्ट्रीप जी आहे ती ब्लॅक स्ट्रीप तिथून स्वॅप केली जाते. ओके, त्याने काय होतं तर तुमची कम्प्लीट इन्फॉर्मेशन जी आहे ती ते मशीन कॅच करतं. ओके, आणि त्या ठिकाणी समजतं की अकाउंट होल्डर कोण आहे, अकाउंट नंबर काय आहे. ओके, मग त्या ठिकाणी तुमची जी अमाऊंट असेल ती अमाऊंट त्या ठिकाणी टाकली जाते. ओके, आणि तुम्हाला त्या ठिकाणी तो सांगतो, तो जो माणूस कोण असेल सेलर, ओके, तो तुम्हाला सांगेल की या ठिकाणी तुमचा पिन काय असेल तो टाका. मग आपला ATMचा जो पिन असतो जो आपण ATM मशीन्सवरती यूज करतो तो पिन तुम्हाला त्या ठिकाणी टाकावा लागतो आणि तुमचं ट्रान्झॅक्शन्स त्या ठिकाणी होऊन जातं. सो इट इज पॉइंट ऑफ सेल. आपण बऱ्याचशा वेळेला मुंबई पुण्यामध्ये मेट्रो सिटीजमध्ये जेव्हा मॉलमध्ये जातो, ओके, त्या ठिकाणी
आणि आता हल्ली खूप लोक जे आहेत ते कॅशलेस झालेत. कॅशलेस म्हणजे काय? दिस इज कॅशलेस. हे तुमचं ATM डेबिट कार्ड जे आहे किंवा तुमचं क्रेडिट कार्ड जे आहे हे काय आहे सगळं? तर कॅशलेस. आपल्याला आपली इकॉनॉमी जी आहे ती काय करायची होती? कॅशलेस. ती कशी? तर विथ द हेल्प ऑफ दिस. हे सगळे जे इन्स्ट्रुमेंट्स आहेत ते इन्स्ट्रुमेंट्स यूज करून आपल्याला आपली इकॉनॉमी जी आहे ती कॅशलेस करायची होती. ती आता बऱ्यापैकी होत आली. कारण मुंबई पुण्यामध्ये मेट्रो सिटीजमध्ये गर्दी किती असते तुम्ही बघितलेलं आहे, लोकल ट्रेन्समध्ये किती गर्दी असते तुम्ही बघितलेलं आहे, मॉलमध्ये किती गर्दी असते तुम्ही बघितलेलं आहे. सो अशा एवढ्या गर्दीमध्ये वी नेव्हर कॅरी अ ह्यूज अमाऊंट विथ अस. ओके, आपल्यासोबत आपण एवढी मोठी अमाऊंट कधी आपण कॅरी करत नाही. कारण आपण जर शॉपिंगला गेलो आणि कम्प्लीट जर फॅमिली असेल तर तुम्हाला अराउंड 1 लाख एवढे पैसे तुमचे जातात. ओके, किंवा तुमचे साधारण नाही म्हटलं तरी 20,000, 35,000, 50,000 तुमची एवढी अमाऊंट जी आहे ही शॉपिंगवरती स्पेंड होऊ शकते ॲट अ टाइम जर तुमची पूर्ण फॅमिली असेल तर. ओके, मग एवढी मोठी अमाऊंट आपण कॅरी करण्यापेक्षा किंवा रिस्क घेण्यापेक्षा आपण काय करतो? तर आपल्यासोबत आपण आपले डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्ड आपण कॅरी करतो. ओके, सो ज्या वेळेला आपल्याला एखादी गोष्ट तो सेलर जो आहे तो रिटेलर जो आहे तो जेव्हा सेल करेल त्या ठिकाणी आपण काय करतो? आपलं बिल जे काय असेल ते बिल आपण चेक करतो, अमाऊंट चेक करतो आणि आपण ती आपलं जे कार्ड असेल डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्ड ते आपण त्या ठिकाणी त्याला देतो. ओके, तो अगेन सेम त्या स्वॅप मशीनमधून ते तुमचं जे आहे कार्ड ते स्वॅप करेल आणि तुमची अमाऊंट जी आहे ती त्या ठिकाणी डिडक्ट होईल तुमच्या अकाउंटमधून. ओके, सो इट इज कॉल्ड ॲज पॉइंट ऑफ चेंज. ओके, आता या ठिकाणी EDI इलेक्ट्रॉनिक डेटा इंटरचेंज. ओके, आता ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या गोष्टी काय होतं? तर जो बायर आहे आणि जो सेलर आहे ह्या दोघांमध्ये काही ट्रान्झॅक्शन जे होणार असतील, ओके, तर या दोघांमधला इंटरमिडिएटर कोण असेल? तर ते असेल बँक. ओके, सो कस्टमरला जी काही वस्तू पाहिजे असेल किंवा सेलर जे काही वस्तू सेल करणार असेल त्या दोघांची इन्फॉर्मेशन. आता फॉर एक्झाम्पल मी काही वर्षापूर्वी माझ्या बाईकसाठी काही वस्तू मागवल्या होत्या. ओके, तर त्या वस्तू कुठून येणार होत्या? तर त्या दिल्लीवरून येणार होत्या. ओके, माझ्या बाईकचं सायलेन्सर असेल किंवा इतर काही गोष्टी असतील. ओके, सो त्या सगळ्या गोष्टी ज्या होत्या त्या पाठवणारा माणूस कुठे होता, सेलर कुठे होता? दिल्लीमध्ये होता. कस्टमर म्हणजे मी कुठे होतो? खेडमध्ये होतो. सो माझी बँक कुठे आहे? या ठिकाणी आहे, खेडमध्ये. ओके, की ज्या बँकमध्ये माझं अकाउंट आहे. ओके, तो सेलर जो आहे ते सेलरची बँक कुठे असेल? ऑफकोर्स दिल्लीमध्ये असेल. ओके, सो या ठिकाणी काय झालं? तर मला जी इन्फॉर्मेशन पाहिजे होती ती इन्फॉर्मेशन मी सेलरकडून मागवली. ओके, त्या प्रोडक्टची, ते प्रोडक्ट मला योग्य वाटलं, आवडलं. सो मी ठरवलं की ते प्रोडक्ट आता मला परचेस करायचं आहे. ओके, सो सेलरने मला काय सांगितलं की तुम्ही एवढी एवढी जी अमाऊंट आहे ती तुम्ही जाऊन बँकमध्ये तुमच्या अकाउंट नंबरला डिपॉझिट करा, तिथून ती ट्रान्सफर करा. ओके, मी काय केलं? मी बँकमध्ये जात बसलो का? तर नाही, मी माझा फोन घेतला. माझ्या फोनवरती तुमचं जे फोन पे आहे, गुगल पे आहे, ओके, की तुमचं इंटरनेट बँकिंग आहे, त्या इंटरनेट बँकिंगला गेलो. त्या ठिकाणी मी तिथे ऑप्शन्स असतात मनी ट्रान्सफर, त्या ठिकाणी गेलो, त्याचा मी अकाउंट नंबर टाकला, बँक डिटेल्स टाकले, IFSC कोड टाकला आणि मी पैसे ट्रान्सफर केले. ते पैसे त्याच्या अकाउंटला डिपॉझिट झाले. या सगळ्याची इन्फॉर्मेशन जी आहे या सगळ्याची इन्फॉर्मेशन कुठे गेली? बँकेकडे पण गेली आणि त्या सेलरकडे पण गेली आणि माझ्याकडे पण आली. ओके, सो इट इज इलेक्ट्रॉनिक डेटा इंटरचेंज. या ठिकाणी बँक टू कस्टमर, बँक टू सेलर, ओके, ह्या दोघांकडे इलेक्ट्रॉनिक डेटा जो आहे तो इंटरचेंज होत असतो, एक्सचेंज होत असतो. ओके, काहीतरी दिलेलं असतं, काहीतरी घेतलेलं असतं. सो या ठिकाणी ही कॉन्सेप्ट जी आहे EDI ही या ठिकाणी काम करते. ओके, पुढे आहे NEFT. ओके, आता NEFT म्हणजे काय असतं? आता हे सगळ्याचे फुल फॉर्म जे आहेत, ओके, आता यातले मी तुम्हाला एक दोन फुल फॉर्म मी सांगितले ऑलरेडी, बाकीचे फुल फॉर्म जे आहेत हे तुम्हाला फाइंड आउट करायचे आहेत. ओके, हे काय आहे, कसं काम करतं हे तुम्हाला मी सांगेन आता लगेच, पण याचे फुल फॉर्म जे आहेत हे तुम्ही जरा मला सर्च करा. ओके, तर तुम्ही गुगलला सर्च करणार, तुम्ही सर्च करा, फाइंड आउट करा आणि थोडंसं मला ते व्हॉट्सअप करा आजच्या आज. ओके, की मला समजेल की तुम्ही लेक्चर्स बघितलं म्हणून.
आता पुढे एनईएफटी आहे. आता एनईएफटी, आरटीजीएस आणि आयएमपीएस ह्या तिन्ही गोष्टी ज्या आहेत, ह्या तिन्ही गोष्टी मोस्टली आपल्या बँकिंगमध्ये यूज केल्या जातात. ओके, आता त्यातला बेसिकली ह्या ज्या दोन गोष्टी आहेत एनईएफटी आणि आरटीजीएस, ह्या आपल्याला याच्या आधी बँकमध्ये जाऊन करायला लागत होत्या. ओके, आयएमपीएस जे आहे, हे आयएमपीएस तुमचं हल्ली तुमच्या फोन बँकिंगवरती आलेलं आहे. ओके, हे आयएमपीएससाठी तुम्हाला बँकमध्ये जायची गरज पडत नव्हती, पण तुमच्या ह्या दोन गोष्टी ज्या आहेत एनईएफटी आरटीजीएस, यासाठी तुम्हाला बँकमध्ये जाण्याची गरज पडत होती. ओके, तुम्हाला त्या दोन दोन ज्या स्लिप असतात त्या भराव्या लागतात आणि ज्या स्लिप फार मोठ्या असतात, ओके, ते भरणं म्हणजे कंटाळवाणं काम असतं. ओके, आता यामध्ये फरक कसा आहे तर तुम्हाला या ठिकाणी अमाऊंटचं लिमिटेशन आहे. आरटीजीएस, तुमचं आयएमपीएस आणि एनईएफटी, तुम्ही ज्या वेळेला दुसऱ्या पार्टीला ओके पैसे ट्रान्सफर करत असता त्यावेळेला तुम्हाला त्या ठिकाणी लिमिट असतं. ओके, तर तुमची जर आयएमपीएसची अमाऊंट असेल किंवा तुम्ही आयएमपीएस करणार असाल, इट मीन्स तुम्ही आयएमपीएस हा ऑप्शन चूज करून जर तुम्ही समोरच्या पार्टीला पेमेंट करणार असाल तर तुम्ही ते पेमेंट, आता बँक वाईज ते डिफर करतात गोष्टी. ओके, काही बँक तुम्हाला जास्त लिमिट देतात, काही बँक तुम्हाला कमी लिमिट देतात. ओके, आता हा लिमिटमधला डिफरन्स जो आहे तो काय फार मोठा नसतो, तो अराउंड एक 20-30,000 वगैरे असेल. ओके, बट ह्या तीन मधला जो डिफरन्स आहे तो ह्यूज डिफरन्स आहे. ओके, तुम्हाला एनईएफटी करायचं असेल तर एनईएफटी मध्ये तुम्हाला अराउंड आय थिंक 10 लाख पर्यंत तुम्हाला पैसे तुम्ही ट्रान्सफर करू शकता. ओके, तुमचं आरटीजीएस जे आहे, हे आरटीजीएस मध्ये तुम्ही 5 लाख पर्यंत ट्रान्सफर करू शकता. ओके, आणि आयएमपीएस तुमचं जे आहे, हे आयएमपीएस यूज करून तुम्ही अराउंड मला वाटतं 2 लाख पर्यंत तुम्ही पैसे दुसऱ्याच्या अकाउंटला ट्रान्सफर करू शकता. ओके, सो आता रिवाइज्ड त्यांचे जे काही प्लॅन्स असतील ते आपण नंतर चेक करूया, किंवा तुम्ही चेक केलं तरी पण चालतील, मला सांगा तुम्ही चेक करून. ओके, की एनईएफटीचं लिमिट किती आहे, आरटीजीएसचं लिमिट किती आहे आणि आयएमपीएसचं लिमिट किती आहे. ओके, हे थोडंसं तुम्ही जरा चेक करा आणि तुम्ही मला ते त्या फुल फॉर्मसोबत मला टेक्स्ट करा. ओके, तुम्हाला पण समजेल. बट हे तिन्ही, ह्या तिन्ही ज्या गोष्टी आहेत एनईएफटी, आरटीजीएस अँड आयएमपीएस, या तिन्ही गोष्टी आज आपण आपल्या इंटरनेट बँकिंगवरती किंवा आपल्या फोन बँकिंगवरती यूज करून आपण दुसऱ्याच्या अकाउंटला पैसे ट्रान्सफर करू शकतो, किंवा सेम ह्या तिन्ही गोष्टी यूज करून आपण आपल्या अकाउंटला पैसे मागवू शकतो. ओके, किंवा एखाद्या पार्टीला सांगू शकतो की या मेडियम थ्रू मला पैसे ट्रान्सफर कर. ओके, सो हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत, सगळ्या गोष्टी तुम्हाला ई बँकिंगमध्ये बघायला मिळतात. ओके, आता हे सगळं जे होतं हे इंट्रोडक्शन होतं. आता आपल्याला काय बघायचं आहे, तर आपल्याला बघायचे आहेत बेनिफिट्स. ओके, त्यातला फर्स्ट बेनिफिट काय आहे, 24 hours 365 days. ओके, म्हणजेच काय, जर तुमच्या अकाउंटला सफिशियंट कॅश जर असेल तर त्या केसमध्ये तुम्ही 24 hours 365 days ई बँकिंगचा यूज करू शकता. कळतंय? किंवा जरी तुमच्या अकाउंटला कॅश नसेल पण तुमच्याकडे क्रेडिट कार्ड आहे, तर तुमचं क्रेडिट कार्डचं जे लिमिट आहे ते लिमिट तुम्ही एक्सीड करेपर्यंत तुम्ही ई बँकिंगचा यूज करू शकता. ओके, मी तुम्हाला ह्या गोष्टी का सांगतोय, 24 hours 365 days हे कधी पॉसिबल असतं, ज्या वेळेला तुमच्या अकाउंटला पैसे असतील त्याच वेळेला ह्या गोष्टी पॉसिबल आहेत. ओके, जर सॅटरडे असेल, ओके, आणि तुम्हाला एका माणसाला पैसे पाठवायचेत, ओके, आणि ते पैसे तुम्हाला 15,000 पाठवायचे आहेत आणि तुमच्या अकाउंटला तर 10,000 आहेत, आणि तो म्हणतोय की तू काही कर पण मला 15,000 ट्रान्सफर कर, मग अशा केसमध्ये आपण काय करू शकतो, आपण सपोज 10,000 त्याला आता पाठवले पण 5,000 काय. सो या केसमध्ये आपण ई बँकिंगचा वापर करू शकत नाही, तुम्हाला त्या ठिकाणी काय करावं लागेल, तर तुम्हाला त्या ठिकाणी बँकमध्ये जावं लागेल. ओके, पण हा बेनिफिट ऍक्च्युली कोणाला आहे, ज्यांच्या अकाउंटला प्रॉपर त्यांनी कॅश बॅलन्स मेंटेन केलेला असेल तीच लोक फक्त 24 hours 365 days ई बँकिंगचा यूज करू शकता. ओके, आता फॉर एक्झाम्पल माझ्या अकाउंटला
एक 50 लाख रुपये आहेत. ओके, सो माझ्या अकाउंटला एवढी मोठी कॅश जर आहे, त्या ठिकाणी मी ई बँकिंगचा यूज जो आहे तो 24/7 365 डेज कधीही करू शकतो. संडे आहे, संडेला ई बँकिंग बंद असतं का? नसतं. ओके, ई बँकिंगला कधीही सुट्टी नसते, ते कधीही बंद नसतं. फक्त त्यासाठी तुम्हाला इंटरनेटची गरज आहे. जर तुमचं इंटरनेट प्रॉपर नसेल, ओके, तुमचा सर्व्हर डाऊन असेल, तर त्या ठिकाणी तुमचं ई बँकिंग जे आहे ते काम करणार नाहीये. पण तुमच्या अकाउंटला प्रॉपर बॅलन्स तुम्ही मेंटेन केलेला असेल, तुमच्याकडे इंटरनेट प्रॉपर असेल, तर तुम्ही त्या केसमध्ये ई बँकिंग जे आहे ते 24/7 यूज करू शकता. ओके, आता एटीएम जे आहे, आपण एटीएमला कधीही जातो, आपल्याला ज्या वेळेला आपल्या मनामध्ये येईल किंवा आपण ज्या वेळेला घरातून बाहेर पडतो, आपल्याला कॅशची गरज जर असेल, पटकन आपल्याला एटीएम दिसलं की आपण काय करतो, गाडी थांबवतो, लगेच जातो एटीएम मध्ये, पैसे काढतो, गाडीत येऊन बसतो. ओके, आपण बघतो का एटीएम मध्ये जाताना की आज वार कोणता आहे, सुट्टी आहे का? पण आपल्याला जर बँकमध्ये जायचं असेल तर आपण या गोष्टीचा विचार करतो. ओके, सो तुमच्या ई बँकिंगला सेकंड सॅटर्डे, फोर्थ सॅटर्डे, ओके, सुट्टी आहे, गणपती आहे, दिवाळी आहे, अशा काही गोष्टी नसतात. ओके, सो या ठिकाणी आपण बेनिफिटमध्ये 24/7 365 डेज आपण ई बँकिंगचा यूज करू शकतो. आता आपण शॉपिंग जे करतो ऑनलाईन, तुमचं मिंत्रा आहे, तुमचं अमेझॉन आहे, फ्लिपकार्ट आहे, या सगळ्या ज्या वेबसाईट्स आहेत, इट इज अ पार्ट ऑफ ई बिझनेस, ई कॉमर्स. ओके, सो या ठिकाणी आपण सगळ्या ह्या ज्या गोष्टी वापरतोय, आता रात्री आपण आफ्टर डिनर ज्यावेळेला आपण बेडवरती असतो त्यावेळेला आपण सहज त्या मिंत्रावरती जाऊन किंवा त्या अमेझॉनला जाऊन आपण स्क्रोल करत असतो, त्यातली एखादी गोष्ट आपल्याला पटकन आवडते आणि असं वाटतं की नाही आता हे आपण परचेस करायला पाहिजे. ओके, सो आपण चेक करतो की आपल्या अकाउंटला तेवढे पैसे आहेत का, आणि आपल्या अकाउंट तेवढे पैसे जर असतील तर आपण काय करतो, चलो बाय बाय केलं, आपण लगेच त्याच ठिकाणी त्याचं पेमेंट पण करून टाकतो. ओके, सो 24/7. नेक्स्ट, ट्रान्झॅक्शन्स फ्रॉम हाऊस ऑफिस. आता ह्या ज्या गोष्टी आहेत ई बँकिंगच्या, सपोज मी आता ट्रॅव्हलिंगमध्ये, मी आता मुंबईमध्ये चाललो आहे, ओके, आणि माझ्या भावाचा किंवा माझ्या बहिणीचा मला फोन आला की अरे मला आत्ताच्या आत्ता मला 2000ची गरज आहे पण माझ्या अकाउंटला पैसे नाही आहेत, असं तिने मला किंवा तिने मला जर सांगितलं तर मी काय करू शकतो लगेच? मी माझं गुगल पे, फोनपे, तुमचं जे ॲप आहे तुमच्या बँकिंग सिस्टीमचे, हे लगेच मी यूज करून त्या ठिकाणी मी पैसे ट्रान्सफर करू शकतो. ओके, किंवा सपोज मी आता फॉरेनमध्ये, ओके, मी आता दुबईला आहे, ओके, आणि माझी फॅमिली जी आहे ती फॅमिली माझी आत्ता इथे खेडमध्ये आहे आणि मला आत्ताच्या आत्ता किंवा नेक्स्ट 1 किंवा 2 डेजमध्ये मला काय करायचं आहे, तर मला त्यांना गिफ्ट सेंड करायचं आहे, सरप्राईज गिफ्ट. ओके, त्याचं पेमेंट मला तिकडून करता येईल, ऑफकोर्स इंटरनेट बँकिंग, ई बँकिंग. ओके, सो या ठिकाणी ट्रान्झॅक्शन्स फ्रॉम हाऊस ऑफिस, मी कुठेही बसून ट्रॅव्हलिंगमध्ये असताना सुद्धा मी ई बँकिंगचा यूज करून ट्रान्झॅक्शन करू शकतो, पैसे ट्रान्सफर करू शकतो, ओके, किंवा एखाद्याला मी पैसे पाठवायला सांगू शकतो माझ्या अकाउंटला. ओके, मी काही शॉपिंग करू शकतो, बरोबर. ओके, सो ट्रान्झॅक्शन्स फ्रॉम हाऊस ऑफिस. नेक्स्ट, फिनान्शियल डिसिप्लिन. येस, आता ज्या वेळेला आपण तुमचं सपोज फोनपे असेल किंवा गुगल पे असेल, ओके, आपण याचं ज्या वेळेला अकाउंट ओपन करत असतो, ओके, सुरुवात कुठून होते तर अकाउंट ओपनिंगपासून. आता अकाउंट ओपनिंग जर आपण बघितलं तर तुम्हाला त्या ठिकाणी तुमचे सगळे व्हॅलिड डॉक्युमेंट जे आहेत, आय डी प्रूफ जे आहेत, हे सगळे तुम्हाला त्या ठिकाणी मेन्शन करावे लागतात. ओके, किंवा ज्या वेळेला आपण ॲक्च्युअल बँकमध्ये जाऊन आपलं अकाउंट काढलेलं असतं त्या फॉर्मवरती आपण आपला नंबर देतो, मोबाईल नंबर. ओके, सो तो जो नंबर आहे तो त्यांच्या पूर्ण बँकिंग सिस्टीममध्ये फीड केलेला असतो, सेव्ह केलेला असतो. ओके, सो तुम्ही बघा, कधीही तुम्ही जेव्हा एखादं ट्रान्झॅक्शन करत असता, ओके, किंवा तुम्ही एखादा नवीन अकाउंट जेव्हा ओपन करत असता तुमच्या फोनपेवरती, गुगल पेवरती किंवा तुमचं ऑनलाईन बँकिंगच्या वेळेला, त्यावेळेला ते तुम्हाला ओ टी पी पाठवतात. ओके, आता ओ टी पी, वन टाईम पासवर्ड जो असतो
तो तुमच्या त्या रजिस्टर्ड नंबरलाच येतो, तो इतर कुठल्याही नंबरला जात नाही. ओके, इट मीन्स वॉट, की आत्ता मी ह्या ठिकाणी आहे, ओके, आणि मला सपोज एखादं बँकिंग ट्रान्झॅक्शन करायचं आहे, पण तो रजिस्टर्ड मोबाईल नंबर जो आहे तो घरी आहे, आणि मला आत्ताच्या आता इथे जर बँकिंग ट्रान्झॅक्शन करायचं असेल तर तो OTP जो आहे तो जाणार कुठे, माझ्या घरच्या फोनवरती. सो या ठिकाणी मी ट्रान्झॅक्शन ते करू शकतो का, तर नाही करू शकत. किंवा मी एखादा अकाउंट ओपन करू शकतो का, नाही करू शकत. सो वॉट, की हिअर बँकिंग सिस्टीम हॅज मेंटेन्ड वॉट, फिनान्शियल डिसिप्लिन. बिकॉज या ठिकाणी आता परवा मी विचारलं, आय थिंक मला आशयने सांगितलं की फ्रॉडचे चान्सेस असतात, ओके, तुमचं अकाउंट जे आहे ते हॅक होऊ शकतं, ओके, या सगळ्या गोष्टी ज्या असतात, ह्या गोष्टी किंवा ह्या केसेस ज्या आहेत ह्या झालेल्या आहेत याच्या आधी सुद्धा, ओके. सो ह्या केसेस ज्या आहेत ह्या कशामुळे होतात, ह्या ओनली बिकॉज ऑफ केअरलेसनेस, ओके, आपला निष्काळजीपणा जो असतो. बऱ्याचशा वेळेला आपण बघतो की ATM मध्ये आपण ATM कार्ड विसरून येतो, ओके, किंवा काही ठिकाणी आपण, आता बरेचसे लोक जे असतात जी एजेड आहेत, ज्यांच्या काही गोष्टी लक्षात राहत नाहीत, त्या ठिकाणी आपण काय बघतो, तर तुमचं ATM कार्ड जे आहे त्या ATM कार्डच्या बॅक साईडला आपण ATM चा पिन लिहून ठेवतो, ओके. आता हा निष्काळजीपणा कोणाचा आहे, बँकेचा आहे का, तो आपलाच आहे. ATM यूज कोण करत आहे, आपण. आता लक्षात राहत नाही हा प्रॉब्लेम कोणाचा आहे, आपला आहे. म्हणून आपण काय केलं होतं, तर ATM च्या बॅक साईडला, तुमचं हे ATM जे आहे ह्याच्या बॅक साईडला आपण काय केलं होतं, तर ATM चा पिन लिहून ठेवला होता, ओके. आणि मी काय केलं, ते ATM मी पैसे काढले आणि ATM मी वॉलेटला ठेवायला विसरलो आणि ते ATM तिथेच राहिलं, ओके. नंतर काय झालं, माझ्या मागून एक माणूस आला, मी निघून गेलो, माझ्या मागून एक माणूस आला आणि त्याने ते सगळं त्या गोष्टी बघितल्या, ATM बघितलं, ATM चा पिन बघितलं, त्याने काय केलं, ATM त्या ठिकाणी इन्सर्ट केलं, ATM चा पिन ऑलरेडी तुम्ही लिहिलेला होता, ओके, तुम्ही त्याला गिफ्टच केलं होतं, कॅश तुम्ही त्याला गिफ्ट केली होती, ओके, त्याने ते यूज केलं आणि पैसे विड्रॉ केले, ओके. सो ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, हा तुमचा या ठिकाणी डिसिप्लिन जो आहे तो झिरो, तुम्ही स्वतःचा केअरलेसनेस दाखवलात, सो तुमच्याकडून त्या गोष्टी झाल्या, ओके. सो या ठिकाणी बऱ्यापैकी आपल्याकडे फिनान्शियल डिसिप्लिन जो होता, आता आपल्याकडे हॅकर्स खूप आहेत, ओके, आपल्याकडे हॅकर्स खूप आहेत. सो बऱ्याचशा ठिकाणी अकाउंट काही ठिकाणी हॅक होतात, पैसे विड्रॉ होतात, ओके. सो आपण जर ते प्रॉपर यूज केलं की बँकिंग, तर ते सेफ आहे. आपण जर स्वतः जर आपण केअरलेसनेस दाखवला, तर त्या ठिकाणी ते थोडंसं तुम्हाला डेंजरस सुद्धा वाटू शकतं, ओके. नेक्स्ट, इट इज ग्रेटर सॅटिस्फॅक्शन. येस, आपण दोघांचा जर विचार केला, बायर अँड सेलर, तर या ठिकाणी दोघांना सुद्धा सॅटिस्फॅक्शन या गोष्टीचं मिळतं की आपल्याकडून लगेच पेमेंट होतं, आणि सेलरला सॅटिस्फॅक्शन कसलं मिळतं, तर त्याला लगेच पेमेंट मिळतं, ओके. सो या ठिकाणी ग्रेटर सॅटिस्फॅक्शन, इट इज बिकॉज 24/7 तुम्ही ई बँकिंग जे आहे हे तुम्ही कधीही यूज करू शकता, ओके. आता फॉर एक्झाम्पल, आपण जर कोऑपरेटिव्ह बँक्स बघितल्या, किंवा आपल्या एरियामध्ये काही लोकल कोऑपरेटिव्ह बँक्स आहेत, पतसंस्था आहेत, ओके. आता पतसंस्था तुम्हाला ATM प्रोव्हाइड करते का, तर नाही करत. पण आता ह्या ठिकाणी कसं आहे बघा फरक, तुमच्या कमर्शियल बँक ज्या आहेत, आता कमर्शियल बँकमध्येच येतात तुमच्या ज्या पतसंस्था वगैरे आहेत त्या तशा, ओके, कारण त्या सुद्धा ट्रान्झॅक्शन्स त्या प्रकारेच करत असतात, ओके. ॲक्च्युली त्या येतात कोऑपरेटिव्ह बँक्समध्ये, पण त्यांचं फंक्शनिंग जे आहे ते कमर्शियल बँकसारखंच असतं. पण तुम्ही या ठिकाणी धरून चला की तुमचं एखाद्या नॅशनलाइज बँकमध्ये अकाउंट नाही आहे आणि तुमचं पतसंस्थेमध्ये अकाउंट आहे. पतसंस्थेमध्ये जर तुमचं अकाउंट असेल, तर त्या ठिकाणी तुम्हाला पतसंस्था ATM कार्ड प्रोव्हाइड करणार आहे का, नाही, ओके. मग प्रॉब्लेम काय होतो, तर सपोज आता रात्री 10 वाजलेत आणि मला आत्ताच्या आता एमर्जन्सी आहे, मला पैसे पाहिजे. तुमच्या अकाउंटला 50 लाख रुपये असतील, पण तुम्हाला आता गरज कितीची आहे, 10,000 ची, आणि तुमचं अकाउंट कुठल्या बँकमध्ये, तर ते आहे पतसंस्थेमध्ये, आणि त्या पतसंस्थेने मला ATMच दिलेलं नाही आहे, मग त्या अकाउंटचा उपयोग काय, ओके. मग या ठिकाणी तुम्हाला सॅटिस्फॅक्शन मिळेल का, तुमच्या अकाउंटला 1,00,000,000 रुपये असतील,
तुम्हाला 10,000 ची गरज आहे म्हणजे तुम्हाला आता मिळू शकत नाही, पण ते तुमची जर नॅशनलाइज बँक असेल की त्या ठिकाणी तुम्हाला त्या बँकेने ATM प्रोव्हाइड केलं आहे. ओके, सो आपण विथ दी हेल्प ऑफ ATM आपण कधीही पैसे विड्रॉ करू शकतो, आपण कधीही ट्रान्झॅक्शन्स करू शकतो. ओके, सो ग्रेटर सॅटिस्फॅक्शन. आता हे सगळे ॲडव्हान्टेजेस जे आहेत हे ओनली फॉर अकाउंट होल्डर्स. ओके, जे अकाउंट होल्डर्स आहेत जे ई बँकिंगचा यूज करतात त्या लोकांसाठी सगळे हे बेनिफिट्स आहेत. ओके, आता या ठिकाणी काही बेनिफिट असे आहेत की जे बेनिफिट्स ई बँकिंगमुळे बँकिंग सिस्टीमला मिळालेत. त्यातलं फर्स्ट काय आहे, तर त्यातलं आहे कॉम्पिटेटिव्ह ॲडव्हान्टेज टू बँक. ओके, आता कॉम्पिटेटिव्ह ॲडव्हान्टेज म्हणजे काय, तर या ठिकाणी ई बँकिंगमुळे काय झालंय, तर बँकिंग सिस्टीमचा यूज जो आहे तो जास्त लोक करायला लागलेत. ओके, आता आपण बघतो एक सिंपल गोष्ट आहे, ट्रान्झॅक्शन्स जे आपण सपोज आता आपल्याला मोबाईल रिचार्ज करायचं असेल, ते मोबाईल रिचार्ज कितीचं असतं, 50 रुपीजचं असेल, 100 रुपीजचं असेल, 200 असेल, याच्या आधी आपण काय करायचो, तर आपण तो मोबाईल शॉपी किंवा जो कोण रिटेलर असेल त्या ठिकाणी आपण जाऊन कॅश पेमेंट करून आपण रिचार्ज करायचो. पण आत्ता तुमचा बऱ्यापैकी जो क्राऊड आहे तो काय करतो, तर तो आपलं तुमचं जे ॲप असतं, फोन बँकिंगचं ॲप असेल, तुमचं फोनपे असेल, गुगल पे असेल, तुमचं पेटीएम असेल, तुमचं फ्रीचार्ज आहे, या सगळ्या गोष्टी किंवा ह्या सगळ्या ॲप्लिकेशन्सचा यूज करून आपण काय करतो, तर आपण रिचार्जेस करतो. त्याच्यामुळे काय झालं आहे, तर बँकिंग सिस्टीमचा यूज जो आहे तो थोडासा वाढला आहे. ओके, आणि त्याच्यामुळे तुमच्या बँकिंगला हे थोडंसं या ठिकाणी ॲडव्हान्टेज मिळालं आहे. कारण बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत ह्या डिरेक्टली कसं होतं आहे तुमचं, इट इज बिकॉज ऑफ EDI, इलेक्ट्रॉनिक डेटा इंटरचेंज. ओके, त्याच्यामुळे काय झालं आहे, त्यांना आधी ज्या गोष्टींची किंवा ज्या ट्रान्झॅक्शनची त्यांना इन रिटर्न सगळी इन्फॉर्मेशन मेंटेन करायला लागत होती, त्या ठिकाणी आज त्यांची इन्फॉर्मेशन जी आहे ती विथ दी हेल्प ऑफ इलेक्ट्रॉनिक मोड्स दे कॅन सेव्ह. ओके, सो त्यांना वेगळी इन्फॉर्मेशन मेंटेन करावी लागत नाही. ओके, सो हिअर कॉम्पिटेटिव्ह ॲडव्हान्टेज टू बँकिंग सिस्टीम. नेक्स्ट, इट इज प्रोव्हाइड्स अनलिमिटेड नेटवर्क. ओके, आता अनलिमिटेड नेटवर्क इट मीन्स वॉट, की आपल्याकडे जे ATM आहे, आपल्याकडे जे ATM आहे ते आपण कुठेही यूज करू शकतो. माझं ATM आता खेडमधलं आहे, मी दिल्लीमध्ये यूज करू शकतो, मुंबईमध्ये यूज करू शकतो, केरळमध्ये जाऊन यूज करू शकतो, मला कोणी थांबवणार आहे का, नाही. ओके, सो हिअर प्रोव्हाइड्स अनलिमिटेड नेटवर्क. माझे ऑनलाईन ट्रान्झॅक्शन जे आहेत, माझं ऑनलाईन बँकिंग जे आहे, ई बँकिंग सिस्टीम जी आहे, ही तुम्हाला तुमच्या कम्प्लीट कंट्रीमध्ये कुठेही तुम्हाला त्या फॅसिलिटीज प्रोव्हाइड केल्या जातात. ओके, सो हिअर प्रोव्हाइड्स अनलिमिटेड नेटवर्क. नेक्स्ट, लोड कॅन बी रेड्युस्ड. येस, जसं मी तुम्हाला सांगितलं की याच्या आधी आपल्याला छोट्या छोट्या ट्रान्झॅक्शनसाठी बँकमध्ये जायला लागत होतं, त्या गोष्टी आता कमी झाल्यात. ओके, आपण एक साधा विचार करतो की कशाला जायचं बँकमध्ये, सारखं सारखं त्या लाईनमध्ये उभं राहा, एवढा वेळ, तास तास, दोन दोन तास लोक उभी असतात. ओके, आता एक सिंपल गोष्ट आहे, ज्या वेळेला आपल्याकडे डिमॉनिटायझेशन झालं, म्हणजेच काय, ज्या वेळेला 500 आणि 1000 जुन्या नोटा ज्या आहेत त्या बंद झाल्या, असं तुम्ही फक्त अज्युम करा की जर आपल्या गव्हर्नमेंटने काही ठिकाणी मशीन्स इन्स्टॉल केले असते आणि सांगितलं असतं की त्या ठिकाणी तुम्ही जा, तुमच्या जुन्या नोटा ज्या आहेत त्या डिपॉझिट करा आणि तुम्हाला त्याच्या अगेन्स्ट नवीन करन्सी नोट ज्या आहेत त्या तुम्हाला लगेच त्या ठिकाणी अवेलेबल होतील किंवा मिळतील, काय झालं असतं रे, सिम्पल गोष्ट आहे, काय झालं असतं, लोकांनी मशीन्स फोडले असते. कारण आपण बघितलं की त्या बँकेच्या बाहेर एवढ्या गर्दीमध्ये सुद्धा लोक त्या ठिकाणी उन्हातून सुद्धा उभी होती का, म्हणजे आपण न्यूजमध्ये सुद्धा बघितलं असेल की काही ठिकाणी अशी परिस्थिती होती की खूप गरीब लोक जे आहेत की त्यांनी 500 नोटा ज्या आहेत त्या अशा घडी करून ठेवल्या होत्या. किती नोटा होत्या, एका दुसरी नोट होती, पण त्या चेंज करायला सुद्धा ती लोक त्या रांगेत उभी होती, दिवस दिवसभर उभी होती. ओके, सो या ठिकाणी काय झालंय, तर
या एटीएम मशीन मुळे असेल, किंवा तुमचं एनईएफटी, आरटीजीएस, आयएमपीएस ह्या गोष्टी आहेत, ओके, तुमचं पीओज आहे, ओके, ह्या गोष्टींमुळे काय झालंय, बँकिंग सिस्टीमवरचा लोड जो आहे तो कमी झालेला आहे. ओके, सो दिस इज ऑल अबाउट ई बँकिंग, की जे आपल्याकडे आज मोठ्या प्रमाणामध्ये यूज केलं जात आहे. ओके, म्हणजे आपण एक सिंपल रिचार्ज जे आहे, मोबाईल रिचार्ज असेल, तुमचं इलेक्ट्रिसिटी बिल असेल, तुमचं टीव्हीचं रिचार्ज असेल, कोणाला पैसे पाठवायचे असतील, कोणाकडून पैसे तुम्हाला घ्यायचे असतील, स्कूल फीज भरायची आहे. आता आपण 2-3 मंथ्समध्ये तुमच्यातल्या काही लोकांनी काय केलं तर तो ऑनलाइन फॉर्म जो होता जनरेट केलेला, तो आम्ही त्याची लिंक तुम्हाला पाठवली होती, तुम्ही तो फिलअप करून आम्हाला सेंड केलात आणि तुम्हाला काही पैसेसुद्धा भरायचे होते. सो आपण काय केलं, गुगल पे किंवा तुमचं फोन पे जे आहे त्याचा यूज करून आपण, किंवा इंटरनेट बँकिंगचा यूज करून आपण पैसे स्कूलला ट्रान्सफर केले. ओके, सो आपण आत्ता बऱ्यापैकी ई बँकिंगचा यूज करायला लागलेलो आहोत. सो आपली इकॉनॉमी जी आहे ती बऱ्यापैकी कॅशलेस होत चाललेली आहे, आणि या सगळ्याचा बेनिफिट जो आहे हे सगळे इन्व्हेस्टर्स, सगळे अकाउंट होल्डर्स प्रॉपर करत आहेत. थोडासा सेफ्टी सिक्युरिटीचा विचार आपण या ठिकाणी करायला पाहिजे. नक्कीच आपल्याला या गोष्टीमध्ये किंवा ह्या सिस्टीममध्ये केअरलेस राहून चालणार नाही. ओके, सो दिस इज ऑल अबाउट टुडेज सेशन अँड दिस इज ऑल अबाउट ई बँकिंग. ओके, सो हियर आय विल वाइंड अप टुडेज सेशन अँड विल स्टॉप. फ्रॉम टुमॉरो विल सी न्यू कॉन्सेप्ट. ओके, एक नवीन सर्विस आहे इन्शुरन्स, त्याचा आपण उद्यापासून सुरुवात करणार आहोत. ओके, सो या ठिकाणी मी थांबतोय, आपण उद्या भेटूया. ओके, हॅव अ ग्रेट डे अहेड. थँक्यू सो मच.